हा एक असं आहे की ना आमच्या दोघांच्या भांडणामध्ये ना तिच्या समोर मला हरायला आवडतं, बघायचं झालं तर गझल समोर तिलाही मे बी असं असेल बॉसी तर मला आवडतं. ठीक आहे, तो ते एकच हे कॅन्सल कर. ठीक आहे. सौमिक को आई मेट हिम फॉर द फर्स्ट टाइम इन कॉलेज के जे सो मैम वी वर टुगेदर. आणि सगळ्या ग्रुप्समधल्या ग्रुपमध्ये ना असायचो मी, तर स्पेसिफिकली यांच्या ग्रुपमध्ये जास्त असायचो. फिर एक फ्रेंड था उसने बोला कि मुझे लगता है सौमिक को शायद तो पसंद है. एंड आई वाज लाइक पागल है क्या, वो लड़का किसी को देखता भी नहीं है, किसी लड़की की तरफ वो आँख उठा के भी नहीं देखता, उसको मैं पसंद हो ही नहीं सकती. मैं तिला असं वाटत होतं की ना ह्या मुलाला बहुतेक मी आवडते, पण मग तिने एकदा भरपूर आवर्जून असं विचारलं मला की व्हॉट डू यू फील अबाउट मी. अँड ही वॉज लाइक की मला आवडतेस, फक्त आवडते की प्रेम आहे. आय ॲक्च्युली लाईक यू, मुझे तू बहुत पसंद है. लाईक ऑर लव, तो ही वॉज लाईक आय लव यू. मला आहे प्रेम मला तुझ्याबद्दल, तुला काय वाटतं? तर ती बोलते नाही मला तू फक्त आवडतोस. क्या पकार है तू, क्यों बोल रहे है सब, तेको पता है अपना फ्रेंडशिप इतना अच्छा, आई डोंट वांट टू स्पॉइल इट यार. तो इट्स लाइक कि मैं बस मेरा वन साइडेड तुझे फीलिंग्स बता रहा हूँ कि हाँ मुझे तो अच्छी लगती है, आई लाइक यू, आई लव यू. तो इट्स लाइक ओके. फिर तभी से मुझे समझा कि ये ही रियली लाइक्स मी. तिला मी बघितलेला फर्स्ट इम्प्रेशन, तो इम्प्रेशन है ना म्हणजे माझ्याकडे त्यावेळीचा एक फोटो पण होता, मला ते खूप आवडलेली तेव्हा ती बघायचं झालं. ती तिची हेअरस्टाईल मस्त होती आणि ती दिसायला एकदम डॉल सारखी होती मला तरी असं वाटलेलं, आणि मला आवडली ती आणि तिचा नेचरही खूप जॉली आणि एकदम मस्त होता, फ्रेंडली. ही वॉज लाईक व्हेरी इनोसेंट, बहुत 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 ज्यादा इनोसेंट था वो. अँड फन लविंग बहुत, मतलब हमेशा बस मस्ती मजा खुद के इसमें रहने वाला, उसको किसी के कोई फर्क नहीं पड़ता था, बस खुद में रहने वाला. तिचा नेचर ना असा खूप कन्व्हिन्सिंग होता, तिला जी वस्तू करायची ती करून घेणारच दुसऱ्याकडून, आणि ते पण प्रेमाने. मैं कभी रोती भी रहूंगी तो उसके फेस पे इतना बड़ा स्माइल रहेगा कि मेरा रोना रुक के मुझे भी हंसी आ जाता है. मैं कितना भी सैड हूँ, कितना भी कुछ भी मेरे लाइफ में होता रहेगा, बट सौमिक को देख के मेरे मुंह पे स्माइल आ ही जाती थी. वो मैनेज कर ही लेता था मुझे हंसाने के लिए. सौमिक, सौमिक खूप मस्तीखोर आणि माझा लाडका भाऊ छोटा धडपड्या होता, धडपड्या पडायचा आणि कपड्यांची वगैरे जास्त हौस नव्हती, म्हणजे काय असतील ते कपडे घालायचा. एक सिम्पल माणूस पण दिसायला थोडा बरगत आणि असा पण खूप सिम्पल आहे मला. सौमिकला जेव्हापासून मी ओळखतो खूप लाईव्हली आहे, फ्रेंडली आहे, खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. तो ज्या तिला भेटायला यायचा ना, पहिलं गोष्ट तर तो एखादा मित्र सांगतो की मी तिला भेटायला चाललोय, तू घरी असं सांग की मी तुझ्यासोबत आहे. हा माणूस त्या व्यक्तीला भेटायला गेलाय आणि मला काहीच आयडिया नाही आहे आणि याच्या आईचे मला सारखे कॉल येत आहेत, अरे हा गेलाय कुठे, अरे हाय का तुझ्यासोबत, बोलून काय सांगणार, अरे तू जातोस त्या व्यक्ती, मला तरी कळव. वो सबके साथ में इतना मजाक से रहता है, मुझे भी हंसाता रहता है, तो एवरीथिंग इज लाइक एवरी मोमेंट इज फनी फॉर मी. गझलला मी एक दिवस असं सोडायला चाललेलो तिच्या एरियामध्ये आणि आम्ही एक ठराविक बस होती मुलुंडवरनं निघायची आणि तिला जस्ट सोडत होतो मी आणि आम्ही आमच्या नेहमी कॅज्युअलप्रमाणे तिच्या स्टॉपवर बोलायचो मी एक दोन मिनटं माझी बस रिटर्न येईपर्यंत. तो बस से मैं जबी उतरी तो ये भी उतरा, फिर बस यू टर्न लेके आती है रिटर्न, तो तब तक ही वॉज वेटिंग. एंड वाइल गेटिंग इन टू बस ही जस्ट सेड लाइक यूजुअल, वो रोज मुझे बोलता था लव यू, बट मैं कभी रिस्पॉन्ड नहीं करती थी. तो उसने चढ़ते चढ़ते मुझे बोला कि क्या ना गझल आई लव यू, तर बस मध्ये चढल्यानंतर बाय करायची तर बाय करताना लव यू टू बोलली. मेरे दिल से आ गया, मैं बोलना भी नहीं चाहती थी बट मेरे मन से ही आ गया वो, मैंने रिप्लाई कर दिया आई लव यू टू. एंड दिस गाय वो बस में चढ़ गया, वो रिटर्न उतर गया फिर से. एंड ही वाज लाइक ये क्या क्या बोला तूने फिर से बोला. आई एम लाइक कुछ नहीं, बस एक ही बार बोलने का होता है. एंड वो दिन वो भी बहुत खुश था, मैं भी बहुत खुश थी. फिर 5 मिनट्स के बाद वो गया उसके घर. तो माझा एक स्पेसिफिक डे मी हा कधीच विसरणार नाही, बिकॉज त्या दिवशी मी प्रपोज केला आणि एक्सेप्टही झालं चांगल्या प्रकारे आणि असं असं प्रकारे.
इश्क हुआ है पहला तजुर्बा पहली दफा है हो तू जो नहीं तो कुछ भी नहीं है सांसों की चलने की तू ही वजह है मांगे फकीर दुआए अल्लाह यार दी सूरत माशाल्लाह रीत न जा तभी मैं और सौम्य एक नॉट टाई कर रहे थे तभी वो फीलिंग बहुत इमोशनल था कि मैं मेरा घर छोड़ के यहाँ पे आने वाली हूँ बट ऑन द सेम टाइम इट वॉज अ हैप्पी मोमेंट फॉर मी सिंस आई एम लिविंग माई होम जस्ट फॉर माई मैन तो वो चीज़ वॉज लाइक मिक्स फीलिंग्स थे बहुत इमोशनल भी फील हो रहा था बट हैप्पीनेस तो क्लाउड नाइन पे था वैसे भी किसी ना किसी से तो शादी करनी है बट जो सौम्य से करने मिल रहा है वो मेरे लाइफ का सबसे बेस्ट मोमेंट था बरसों के लिए तो बरसों के लिए तुझको है मांगा हर जन्म के लिए हो मेरी तो दुआएं सारी मेरी तो वफाएं सारी जो भी है वो है मेरे सनम के लिए हो मैं भी सच गझलच्या फॅमिलीला मी असं म्हणजे सांगू इच्छितो की आहे ना ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या मुलीची काळजी घेतली आहे मी प्रयत्न करेन की तेवढ्याच चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा प्रयत्न करेन आजकाल तर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप मी तुमचा आभारीच आहे ऑब्व्हियसली असी बॉय मस्त मजा में रोबो मम्मी डॅडी आई टेन्शन ना घेनो असी बॉय मस्त मजा में रोबो देवर देवा देवा अरे देवर देवा देवा देवर देवा देवा अरे देवर देवा देवा देवर देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कणवाळू देवर देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कणवाळू गुडग्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगटाळू रेड्यास नि मिळत्यात मशी बिलाई आणि गाईस नि मिळत्यात वळू रेड्यास नि मिळत्यात मशी बिलाई आणि गाईस नि मिळत्यात वळू मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला विजळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू देवर देवा देवा घेऊन रूप कुणाचे कसे सोडवशील प्रॉब्लेम भक्तांचे दे प्रत्येकाला ज्याचे त्याचे देवर देवा देवा देवर देवा देवर देवा देवर देवा तर तू सांगा मला कुणाच्या माग पडू कुणाची आम्ही कनिक मळवण खाऊ कुणाचे दळू तुझ्याच कीर्पण तुझ्याच कीर्पण नारळात पाणी आणि शेणाचं उगत आळू समोशाल तर